मित्रांनो, वेलकम टू माय व्लॉग. आणि हा व्लॉग जरा स्पेशल असणार आहे, जरा वेगळा असणार आहे. खूप अशा ॲक्च्युली खूप गोष्टी घडत आहेत. जसं करण म्हणतो बिलीव इन मॅजिक, तशा अनेक गोष्टी आमच्यासोबत घडत आहेत, सगळ्यांसोबतच. पण दोन अशा गोष्टी झाल्या आहेत आयुष्यात, ज्या जर मी खूप मोठा झालो, सक्सेसफुल झालो, काय जे काय होईन, जे काय करतो, खूप जर मोठा झालो तरीही या दोन गोष्टी आहेत ना, ह्या नेहमी टॉपलाच राहतील असं मला वाटतं. आत्ता तरी असं वाटतं आहे. पण ह्या दोन गोष्टी मी इमॅजिन काय, म्हणजे एक असा थॉट पण माझ्या डोक्यातनं पास नव्हतं झाला, अशा दोन गोष्टी माझ्यासोबत घडल्या आहेत. ऑब्व्हियसली तुम्हाला थंबनेल आणि ह्याच्यावरनं कळल्या असतील गोष्टी, पण त्याची फिलिंग आता तुम्हाला ओव्हरऑल जे व्लॉग झालं आहे त्या त्या वेळेला मी केलं आहे त्याच्यानुसार तुम्हाला ते कळणार आहे. मागच्या वर्षीपर्यंत ह्याच दिवशी मागच्या वर्षीपर्यंत मी भाडीपामध्ये जॉब करत होतो. मी एक सामान्य मुलगा होतो, दर महिन्याला मला पगार येत होता, अशा काही माझी लाईफस्टाईल होती. कट टू एक वर्षानंतर मी आज एका वेगळ्याच काहीतरी गोष्टी माझ्यासोबत होत आहेत. आणि असं काहीतरी मला हे काहीच वाटत नाही की मी असं काय खूप मोठा झालो आहे की काय, काहीच हे असलं काहीच डोक्यात नाही आहे. हे सगळं माझ्यासोबत घडलं आहे, हे अनबिलिवेबल मॅजिकल गोष्टी माझ्यासोबत घडल्या आहेत, याच्याबद्दल मला बिलीव नाही होत आहे. तर त्या जर्नीवरती तुम्हाला मी दोन आयुष्यातल्या बाप गोष्टी आत्तापर्यंत ज्या घडलेल्या सगळ्यात बाप किंवा ह्याच्यापुढे बऱ्याच वेळ त्याच मेन टॉप लिस्टला राहतील अशा दोन गोष्टी घडलेल्या ज्या आहेत माझ्यासोबत, ज्या घडल्या आहेत, त्याच्या एका जर्नीवरती तुम्हाला मी नेणार आहे. त्याच्यातली फिलिंग तुम्हाला तेव्हा जे वाटलं ते दाखवायचा प्रयत्न करणार आहे. दोन्ही टॉप क्लास गोष्टी आहेत, खूप जादू आणि मॅजिकल गोष्टी आहेत. आय होप तुम्हाला पण ती फिलिंग येईल जी मला आली होती ॲक्च्युली जेव्हा त्या गोष्टी माझ्यावर घडत होत्या. वेलकम टू माय व्लॉग. हा खूप स्पेशल व्लॉग असणार आहे, आत्तापर्यंतचा माझा हा सगळ्यात बाप व्लॉग असणार आहे म्हणजे आहे, फेवरेट व्लॉग आहे असं मी म्हणेन. आम्ही डिक्लेअर करतो या ठिकाणी. ठीक आहे, व्लॉगकडे जाऊया आपण. एन्जॉय. मित्रांनो, आपण कुठे आहोत तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आपण कुठे आहोत, कारण मी व्लॉगचं टायटल वाचून आलेलं आहे. तो येस, आज ऑरेंज ज्यूस गँग शूट करायला आली आहे एक ॲड विथ द सचिन तेंडुलकर. येस, आणि आता ते लोक खाली शूट करत आहेत आणि मला शूट करायला अलाउड नाही आहे, कारण की सचिन असताना तुम्ही शूट नाही करू शकत कॅमेराने किंवा कशाने. सो सचिन तर तुम्हाला दिसणार नाही ह्या व्लॉगमध्ये, मे बी मला माहिती नाही, पुढे मी घेईनसुद्धा मे बी. मग आणि इथले सगळे ऑलमोस्ट आम्हाला ओळखतात आणि क्रिएटिव्ह हेडपासून सगळे, त्याच्यामुळे मे बी चान्स मिळेल, पण आता आपलं काहीच सांगू शकत नाही. आता ते लोक खाली शूट करतात, मला BTS शूट करणं अलाउड नाही आहे, पण ते लोक जसे वरती येतील किंवा मला मध्ये भेटतील तेव्हा आपण रिॲक्शन बघणार आहोत. आणि आज मी तुमचा भाऊ ॲज अ बिहाइंड द सीन शूट असा व्लॉग करणार आहे आपल्या सगळ्या ऑरेंज ज्यूस गँगमधल्या मित्रांचा. जाम बाप वाटतं आहे, जाम भारी वाटतं आहे, खतरनाक फिलिंग आहे. चला आता जस्ट जसं सचिनला आम्ही असं गाडीतनं जाताना बघितलं, बघू करणला काय वाटतं त्याच्याबद्दल. हॅलो तू अंपायर वाटतोय, पिंकी अंपायर, लाइटिंग डिपार्टमेंट, जिसका काम है देखो. नो बॉल. हां सर, बघितलं सचिनला, बघितलं कैसा लगा भाई सचिन? कैसा लगा? फॉर अ मोमेंट होल्ड हो गया था मैं. मला श्रवण असं करतोय, हलवतोय मला असं, आणि मी फक्त स्तब्ध झालो. आणि त्याने फक्त एवढंच केलं का? आणि गेला रे तू, सौरभ तू बघितलं का सचिनला? सौरभ तू बघितलं का सचिनला? मी बघितलं, पाठून बघितलं. कुठून? खूप वेळ थांबलेलो मी खिडकीत कसं बघू, मला बोलवलं इकडे, पण आता मी पाठून बघितलं. अँड सेम जेव्हा तो स्टेडियममध्ये चालायला येतो तसं सेम फिलिंग होती. ठीक आहे, वाजलं का ते मागे? वाजलं ते डोक्यात माझ्या मनात अजून वाजलं. ह्याला काहीच फरक नाही पडला, रोज बघतो तो. ते सचिन पिलगावकर.
and cut it. Cut. Because it's there. Correct. Or why you address them? Yeah. Or wow, upar do. Lovely. That's silence. That's it, lovely. Very, very. So, what is nice, Sachin sir, what you did was really good. Where you, when you start walking, there is always that and this. That and this, which is beautiful. Because then I'll get both the place and your reaction on the ground. दोन ॲड फिल्म तू सचिन तेंडुलकरबरोबर शूट केला, कसं वाटतं तुला? बॉलिंगमध्ये टाकली सचिन तेंडुलकरला, कसं वाटतं? एक बाकी आहे, तीन होतील, खूप चांगलं वाटतंय असं वाटतंय की. अरे लहान मुलाचा रोल आहे फक्त, लहान मुलगा नाही झाला पण भूल नाही जाणार. मग सवन तुला कसं वाटतं आमच्यावर शूट करून? काय बोलतो बघ सौरभ, माझ्यावर भेटला असून करतोय ना, भेटला ना, करतोय ना. हा मग आलं, मग काय आलं, मारा माझी गाणं जाऊन येशी इकडे. तुला तर काय इंटरेस्ट नसतो क्रिकेटमध्ये, आयत्या आयत्या मिळालंय तर कसं वाटतं तुला विचारतं, सांग जरा. आयत्या पिळत नागोबा वाटतंय तुला एवढ्या, काहीतरी बोल खरं, कधीतरी आयुष्य वाटतंय ना भाई, एक नंबर वाटतंय. सचिन तेंडुलकर अरे भाई एवढं भेटत माझ्या पेपर नका घेऊ यार, नाही माहिती ना सचिन तेंडुलकर भाई. बरं त्यांच्या कोचचं नाव काय, एकदम फेमस होते कोच? हां एकदम फेमस होते. अरे पॉईंट ठेवायचे स्टंपवर वगैरे हे माहिती पण नाही तुला, हे मला माहिती आहे की तुला असलं काय माहिती नाही. बरं ते सोड, तुला कॉन्टेंट मिळालाय माझ्यामुळे. त्यांच्यासोबत एक अजून एक सचिन सोबत अजून एक क्रिकेटर होता जो त्यांच्या एवढाच फेमस होता, पण नंतर त्यांनी क्रिकेट सोडावं लागलं. अबे हॅलो विचार अबे आता सटासट सांगेल, बोल सांग रे याला, कोचचं नाव काय? रमाकांत आचरेकर. ये पहिला नाव असं काय सांगितलं, नंतर सोबत कोण होते त्यांच्यानंतर क्रिकेट सोडायला लागलं? विनोद कांबळी. ऐकलं का ए याला बोलतात डिझर्विंग, सचिन सर सचिन तेंडुलकर काम करायचे आहे तर तू तिकडे फिरतोय आयते कपडे घालून. ए भटक्या, ते पण माझं मॅचिंग केलं, ते पण माझं मॅचिंग केलं तिकडे. तुला कसं वाटतंय सचिन तेंडुलकरला हातात बॅट देऊन स्वतःच्या हाताने आणि ती ऑफ द मुवमेंट हाय सर ती करंटचा मुवमेंट आपण नंतर घेऊया गाईज. सौमित कुठे? सौमित 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 एकदा माहीत सौमित चुत्यागिरी ना काय बंद आलं सगळं यार, मला ब्लॉग साठी घ्यायचं. काय घ्यायचं? ते तिथचा रॅप. अरे सब लोक यही चालू. चलो स्टँड बाय एंड गाइस इट्स अ रॅप. आता नेक्स्ट स्टेप गोवा. आज जाते गोवा सोडते. Too many things, but the main काम ते काय ते केला आता फोन मेसेज आला रिप्लाय हे चालू फक्त. चालू आहेत ना हे सो मित्रांनो फायनली आमचं शूट झालेलं आहे. आता मी सौरभ आणि करण चाललोय घरी, पण एक बाप किस्सा आज माझ्यासोबत घडलेला आहे. आयुष्यात कधी असा मी एक्सपेक्ट केला नव्हता असा. सो बेसिकली असं झालं की जसं मी व्लॉगच्या सुरुवातीला बोललो की मी आज यांचं BTS शूट करणार, आणि तुम्ही बोला असेल की अरे असं का बोलतोय तू, का नाही आहे शूटमध्ये, तर मी ॲक्च्युली नव्हतं, माझं कास्टिंग झालंच नव्हतं. कारण त्या सगळ्यांचं ऑडिशन ॲक्च्युली झालेलं, पण कास्टिंग नव्हतं झालं कारण की त्यांच्याकडनं असं आलं की मी सचिनपेक्षा मोठा दिसेन, आणि त्यांना कास्टिंगमध्ये लहान वयाने थोडे 20-23 अशाची मुलं हवी होती. आणि आपल्याकडच्या सगळ्या ग्रुपमधील मुलं तशीच आहेत, त्याच वयाची पण आहेत, त्याच्यामुळे ते त्यांचं कास्टिंग झालं आणि माझं झालं नव्हतं. पण मी असं होतं की मी जाणार होतो शूटला, आणि
असं बी टी एस वगैरे ब्लॉग बी सचिनला ॲटलीस्ट भेटला भेटता तरी आला असता असं या हिशोबाने मी गेलेलो. तर मी तर मी होतो बसलेलो वरती, यांचं खाली शूट चालू होतं. आणि मग काय झालं करण जरा सांग. आणि खाली शूट चालू होतं आमचं आणि काहीतरी सचिन सर पहिले आले त्याच वेळी माझ्या ऍक्च्युली तिथेच टाईट झाली. श्रवण हलवत होता मला, मी श्रवणला प्रॉपरली माहित, श्रवण मला हलवत नाही, लाईट दिसत नाही म्हणून मी असं केलं. श्रवण मला हलवत होता की अरे बघ ना काय दिसत. मी बोललो जरा थांब रे, मला बघू दे. माणूसला मी वानखडेवरून कोपऱ्यातून बघतो, मला हा जवळ आहे, मला नीट बघतो काय करतोय. मी सगळे ऍक्शन बघतो, हाताचे ऍक्शन आणि डोळ्याचे मुवमेंट आणि ते असे मांडणी वगैरे करणं आणि सेम सगळं जसं टीव्हीवर दिसतं असं झालं. नंतर मी शांत झालो, थोड्या वेळाने ते आले, अर्धा पाऊण तासाने आले आणि शूट सुरू झालं. शूट सुरू झालं तर त्याला डिरेक्टर समजो होता की असा सीन आहे तसा सीन आहे, ठीक आहे चालू. मध्येच अचानक लांबून म्हणजे आमच्या पण लांबून, चांगल्याच लांबून, नील नील ए नील असं काहीतरी आवाज आला. तर आम्ही बोललो अचानक, कारण ते माईक ओरडो होते ना, आम्हाला कळलं नाही काय चालू. मी बोललो जाऊ दे, ऍक्च्युली दुसरं नाव असेल कदाचित, जाऊ दे. तर नीलच्या नावाने एका कोपऱ्यात काहीतरी छोटा लफडा चालू होता. तर तो लफडा मी आता तुम्हाला सांगतो, तो लफडा असा होता की मी खिडकी दुबारून हे बघत होतो, तर त्याचा जो काय मेन एडी त्यांनी मला विचारलं की तू कोण आहेस, बॅकग्राऊंड आर्टिस्ट आहेस का तू. तर मी म्हटलं नाही, तू खिडकी दुबार आणणार आहेस का. तर मी म्हटलं हा मी असंच बघायला उभं होतो. तो बोलला बाजूला जाऊन बस असं तो मला म्हणला. तर मी बोललो ओके असं मी बोलून मी बाजूला जाऊन बसलं आणि मग त्यांनी माईकवरती मला हाक मारला खालून, नील नील. मी परत वरती आलो तर तो बोला अरे सॉरी आय डिंट रिअलाइज की ते तू आहेस, तू राहा उभा राहा. तर ते नील नील ऐकलं सचिन सर, म्हणजे सचिन असं चालू होतं, असं त्यांचे गप्पा चालू होते स्क्रिप्ट बद्दल असं असं आणि त्याला लांबून नील नील आम्हाला पण असं ऐकलं. मी म्हटलं जाऊ दे, मी तर त्यांच्याकडेच बघत होतो, मी काय लक्षच नाही दिलं. पण आम्हाला आयलं, मी म्हटलं काय चालू आहे नक्की. मग सचिन सर डिरेक्टरकडे वळले आणि बोलले की ते नील 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 आलाय का, नील आलाय का. हा हा तर ऍक्च्युली तो अर्जुन मला बोलला की नील नील इकडे आलाय, नील आणि नीलची गँग आली गँग. तर ते हा तेवढंच म्हणजे आम्हाला लांबून असं अर्जुन मला बोलले की नील आणि नीलची गँग आली इकडे. तर हा म्हणजे एवढंच आणि तो गेले निघून. हे लोक शॉक, मला पण नाही माहिती. वरती अजून एक एडी आला, बोला नील चल खाली. कुठे खाली, चल बोलला. ओके गेलो तर मला डायरेक्ट शॉट मध्ये उभा केलेला भाई, डायरेक्ट शॉट मध्ये कट्टू शॉट च्या कट्टू तिन्ही फिल्म मध्ये मी येतो सगळं वशिला लावल्यासारखं झालं डायरेक्ट. म्हणजे असं काहीच माझ्या डोक्यात पण नव्हतं किंवा काय असं काय. तर अर्जुन तेंडुलकर आणि मी म्हणजे तो मला फॉलो करतो आणि त्यांनी मला एकदा मेसेजही केलेला, मला सगळ्यांनाच फॉलो करतो. त्यांनी मला एकदा मेसेज केला की दादा मी तुझा खूप मोठा फॅन आहे वगैरे 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 आणि आमच्यात बोलणं चालू असतं अधेमध्ये. तर त्या आज सकाळीच मी अर्जुनला मेसेज टाकलं की अरे ब्रो आम्ही आज तुझ्या डॅडसोबत शूट करतोय वगैरे वगैरे असं सगळं होतं. तर बहुतेक त्यांनी पप्पांना सांगितलं असेल त्याच्या आणि असं सगळं झालं असेल. पण एका हे नाही चांगलंच झालं आणि एका असं मी काय फायदा नाही उचलल्या गोष्टीचा. पण फायदा असं नाही, फायदा असं नाही पण म्हणजे आता म्हणजे जे जो होणार आहे ओके असा आला. बिलीव्ह इन मॅजिक ब्रो, बिलीव्ह इन मॅजिक. म्हणजे तो मतलब भाई बरस गया. म्हणजे आज असं मला झालेलं की असं मला असं असं झालेलं की यार फक यार सगळे लोक सिलेक्ट झालेत. माझे सिलेक्ट ऍज इन असं त्याच्यात काय दोष नव्हता असा कोणाचा. इट वॉज जस्ट की माझी फिजिक आणि त्यांची फिजिक याच्यामध्ये फरक आहे आणि मी त्यांच्यापेक्षा जास्त लार्ज वाटलो असतो हाईटनी आणि सगळ्यांनी. तर मे बी त्याच्यामुळे आणि मला एवढं जेन्युअनली वाईट वाटत नव्हतं पण मला खूप भारी वाटत होतं की चल माझे सगळे मित्र आहेत आपले ऑरेंज गँगची पब्लिक आहे ऍड करते भाई शूट आता अजून काय पाहिजे. पण म्हणजे असं काय मी कोणावर जेलस नव्हतो काय नव्हतं पण असं जाम भारी वाटलं मला की जे यायला ऍड शूट होते ऍटलीस्ट मी तिकडे आहे तरी. आणि अचानक असं सगळं झालं की अरे भाई मै बी इन हो गया मेकअप ना काय ना डायरेक्ट डायरेक्ट उभा ऑडिशन ना काय ना मेकअप ना
लसून नाही डायरेक्ट भाई डायरेक्ट एंट्री झाली आमची. आणि मी मला तेव्हा खूप भारडलं की फक पहिल्या ऍड मध्ये मला खूप मागे उभं केलेलं की मी त्याच्यातही एवढा खुश होता बोललो बाबा ऍटलिस्ट आहे तरी. म्हणजे आमची ही पहिली आहे जी सगळे एकत्र आहे आणि सगळे एकत्र आणि डायरेक्ट सचिन तेंडुलकर ना भाई सचिन तेंडुलकर काय बात यार काय बात आहे. जाम म्हणजे जाम 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 भारी वाटलं जाम भारी वाटलं. हे म्हणजे असं हे अनबिलिव्हेबल गोष्टी अशा होत असतात म्हणजे. आणि हे मी त्याच्यावर एक तास मला प्रोसेस करायला लागला तिथे ऍक्टिंग करत असताना मी प्रोसेस करतो की फक हे असं झालं माझ्यासोबत. म्हणजे तिथे पोचल्यानंतर पण माझं काहीच नव्हतं काम मला फक्त बसून शूट करायचं होतं आणि त्यांनी शूट पण नाही करून दिलं. इनफॅक्ट सचिन सर सेटवर असलं की तुम्ही काही मोबाईल किंवा काही काढू शकत नाही भाई त्याच्यामुळे व्लॉग पण काय खूप जास्त शूट करता आला नाही आहे पण जो काय करता आलाय. आणि डोळ्यांच्या मी फक्त बघत होतो डोळ्यांनी आम्ही फक्त बघत होतो आमच्या समोर आमच्याशी गप्पा मारल्या त्यांनी खूप जे विचारशील ते प्रश्नांची उत्तरं दिली तिने. इनफॅक्ट मला म्हणजे जे आमचे मधले ब्रेक्स असते तेव्हा ते सौरभशी गप्पा मारत होते करणशी गप्पा मारत होते त्यांनी मला विचारलं पण नील कोण आहे तू आहे का नील म्हणलं हा हा सर मी नील आहे. अरे हा अर्जुन मला बोलला तुम्ही असं 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 बोलला अरे हा सर थँक्यू सो मच वगैरे तर मग ते म्हणले की अर्जुनला सांगा मी भेटलो नाहीतर तो मग हा मला बोल. म्हणजे प्रत्येक बाप आपल्या मुलाला शेवटी आवडूनच असतो इतरांनो म्हणून म्हणजे बाप घाबरून असतो म्हणजे घाबरून ऍज इन त्याप्रमाणे म्हणजे हा बट मैं उसके पप्पा का फॅन और वो मेरा फॅन आहे ऐसा वो थोडा ट्रायंगल बन गया उधर वाईज अ वर्षा फॅन ट्रायंगल हो गेला भाई फॅन ट्रायंगल झाला. आणि जाम भारी वाटलं म्हणजे आता असं वाटतं की एवढी जी काय आपण मेहनत केली आहे उसका फल ऐसा मिला ऐसा मतलब थोडी फील आहे त्याच्यात की हा एवढ्या मेहनतीचं बाबा चीज झालं मला बरं वाटलं. इथे फेसबुकचं ऑफिस आहे फेसबुक इंस्टाग्रामचं एक मिनिट कट कर. तो येस मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही असं सगळं अशा अशा गोष्टी घडल्या बऱ्याचशा गोष्टी अनबिलिव्हेबल गोष्टी पण घडल्या. जसं की मी ऑब्झर्व करत होतो ज्या सौरभला बॉलिंग टाकायला पण मिळाली सचिन सरांना म्हणजे तसंच बोलले चल टाक काय बोलले ते टाक रे कसं 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 लवडे ऍक्टिंग करतो टाकडे तुझी बॉलिंग स्किल्स बघू असं काहीतरी बोलले ना नाही फक्त टाकले सौरभने एक 10-12 बॉल टाकले त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे त्याचा व्हिडिओ आहे तो आता तुम्ही बघाल तो आता तुम्ही बघाल हा बोल दोन तीन विकेट घेतले भाई कॅच बीच पकडली सिद्धांनी कॅच पकडली आणि बोलतो भाई व्हिडिओ येईल त्याचा पण नाही त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे तो पण मी टाकतो. आणि कारण मी खूप पर्सनल क्वेश्चन त्याच्या मनातले सगळे विचारून घेतले जे जे डोक्यात होते सगळे त्यांनी विचारून घेतले. कारण तुला कसा वाटला फील काय होता भाई फील पहिलं मी नम झालेलो ऍक्च्युली त्यांना बघून खूप नम झालेलो त्यांना बट नंतर त्यांनी एवढं कम्फर्टेबल केलं की काही वाटलंच नाही म्हणजे अजूनही आम्ही भेटून आलोय फोटो काढले सगळं झालंय वाटत नाही सचिन मी शूट चालू असताना असं मी समोर माझ्या 2 फुटावर उभे होते का ठीक आहे तर मी शुभमला हेच बोललो रे वाक्य की काय वाटतच नाही रे शुभम की आपण सचिन तेंडुलकर शूट करतो काही कुठली फिलिंग असते का पहिले 10-15 मिनिटं होते त्याच्यानंतर मग त्यांनी म्हणजे ऍक्च्युली ही हा इज व्हेरी व्हेरी नॉर्मल कम्फर्टेबल केल्यामुळे आणि खूप नॉर्मली वागले ना ते म्हणजे जसे मध्ये कॅमेरा अँगल चेंज होतात कॅमेरा इकडे तिकडे हलतो तेव्हा ते गप्पा मारेल सरळ सरळ तुम्ही कुठले खेळ काय करता काय डू यू प्ले स्पोर्ट्स हे ते असे जनरल ते गप्पा मारत होते त्याच्यामुळे असं काय हे वाटलं ना एकदम मजा आली तुझं बॅट बॅट देताना कसं होत बॅट असते ना माझ्याकडे अरे असं आम्ही प्लॅन केलेलं की जी बॅट मी ते खेळत होते
म्हणजे त्यांच्या शूटमध्ये त्या शूटमध्ये ह्या हातात जी बॅट दिली होती त्याच्यावर करत नाही जी साईन करून ती बॅट ठेवून घेणार होता स्पेसिफिकली साले आर्ट वाले साले हागले आर्ट का बॅट आहे हात हात लावलाय त्या माणसानी यांना कदर नाही त्या गोष्टी जेवणं बिवणं तर काय बोललो होतच असतील आता काय आता मित्रच झाले कारण मी पहिला प्रश्न हा विचारला सर गणपतीला इकडे की दुबईला आयपीएल मध्ये आई झाली मी बोललो भाई हा डायरेक्ट पहिला प्रश्न करणचा पहिला कॉन्व्हर्सेशन आहे त्यांच्याशी ते सर आले आणि दोन तीन जणांशी बोलवत एक ना एकाशीच बोलवते तो इंग्लिश मध्ये बोलवतो ये इधर ये तो फिर तू ESPN वर जाऊन बघ स्टार स्पोर्ट्स वर जाऊन बघ इंग्लिश मध्ये ऐकायचं तर पहिला मला पत्ता आपला मराठी फेकू म्हणजे त्यांना पण वाटायला पाहिजे आपला घरचा माणूस आलेला इकडे म्हणून बोललो होते मला नाही जाईल मी गणपतीला आहे नंतर जाणार आहे आयपीएल मला कळलं ना मराठी मग त्यानंतर सुरूच झाले ते सुटलेच मराठी मध्ये मग थांबलेच क्या बात आहे खरंच खूप भारी एक काहीतरी घडलंय माझ्यासोबत तर खूपच वेगळं भारी काहीतरी घडलंय मी ते एक्सपेक्टेड पण केलं नव्हतं की आज असं काहीतरी घडेल पण एक वेगळाच एक असं विचार नाही करत आपण आपल्याला बिलीव्ह नाही करू शकत अशा गोष्टी आपल्या सोबत होत असतात तसं आज काहीतरी घडलंय जाम भारी वाटलं मला त्याला प्रोसेस करायला मलाच एक तास लागला नंतर सगळं मी जरा नॉर्मल झालो पण खूप मजा आली आज शूटमध्ये आम्हाला लवकरच आय हा होपसो आत्तापर्यंत तुम्ही ॲड ह्या बघितल्याच असतील त्या तुम्हाला म्हणजे तुम्ही बघितल्या असतील त्या ॲड आत्तापर्यंत त्याच्यानंतरच हा व्हिडिओ बाहेर येईल पण खूप मजा आली आणि आज मला पण कळण सगळ्यांचा बिलीव्ह इन मॅजिक आज माझ्यासोबत झालंय आणि बिलीव्ह इन मॅजिक आज माझ्यासोबत झालंय ऑल्सो मला अजून एक गोष्ट अशी वाटली की आपल्यासोबत आपल्याला हव्या त्या गोष्टी कधी कधी मिळत नाहीत आपल्या मनाप्रमाणे गोष्टी होत नाहीत म्हणून त्याच्यावरती रागावून बसून किंवा दुसऱ्यांवरती जेलस होण्यात काहीच पॉईंट नाही आहे उलट पॉझिटिव्ह विचार ठेवला आणि दुसऱ्यांसाठी चांगलं फील करून जसं की आज मी जनरली जेव्हा मला कळलं की नाही मला नाही घेतले बाकी सगळ्यांना घेतले तरी मला एक सेकंडसाठी असं वाटलं जाऊ दे चल ठीक आहे मी शूटवरती जाईन असं मनात माझ्या कधी चाललं नाही शीट भेटचोत माझं नाही झालं यांचं सगळ्यांचं झालं असं माझ्या मनात पण आलं नाही तो पॉझिटिव्ह एक थॉट ठेवून मी आज गेलेलो शूटला फक्त असंच की चल यांच्यासोबत राहू फोटो बिटो काढू यांचे लांबून BTS घेऊ जे की मला करायला दिलं नाही म्हणून मी आपला झोपलो सेटवर आणि हे असं काहीतरी घडलं की त्यांनी अरे नील कोणे वगैरे बोलला नाही मी खाली गेलो शूटला हे सगळं मला तेच बोलत होते अरे नील तुझं नाव घेतलं संतोष तिकडे पागल झाला संतोष बोलतो तिला नाम लिया रे दो बांधली अरे पुछा तिर भुलाय कोण रे कोण रे मला आई झोली काय बोलतो फुल वेगळा सीन म्हणजे हे तर असं झालं की जे लोक आधी सेटवरती मला इज्जत देत नव्हते इज्जत द्यायची हे उधर खडा रे इधर खडा रे हे करत होते वैच लोक बाय अभी इज्जत दे रे ना दो बॉडीगार्ड बिडीगार्ड सगळे ओ सर यस प्लीज यस असं सगळं झालं अरे क्या बात आहे म्हणजे मजा किती मजा येऊ शकते त्या गोष्टीची असं झालं सर मित्रांनो तेच मस्त असंच छान राहा सगळ्यांनी आणि सगळ्यांनी पॉझिटिव्ह विचारच करा डोक्यात काही घाण कोणाबद्दल ठेवायचं नाही कधी लक्षात ठेवा आणि कसा वाटला तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टींबद्दल ते आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा हा एक स्पेशल व्लॉग म्हणून आपण तयार केलेला आहे फक्त सचिन सरांसाठी असा सचिन स्पेशल व्लॉग असा आहे बस एवढंच आहे सो येस मित्रांनो आता ती दुसरी गोष्ट ज्याच्याबद्दल मी सुरुवातीला बोललेलो त्या ठिकाणी आपण चाललेलो आहोत तिकडे जाण्याच्या आधी ती गोष्ट बघण्याच्या आधी तुम्हाला मी त्याचं BTS दाखवतो त्याचं BTS पण थोडंसं फन आहे थोडंसंच आहे ते बघून घ्या आणि मग आपण डायरेक्ट पोचू तिकडे त्या ठिकाणी जिथे म्हणजे ती मोठी गोष्ट आहे आणि मग जी काय मजा येणार आहे क्याही बात होणेवाली आहे भाई कारण कसं वाटतं आहे तुला कैसा है फीलिंग जिंदगी में पहली बार होर्डिंग लगा है हाजी आली में म्हणजे ते कुठेही लागू दे होर्डिंगचा विषय नाही बट न पैसे देऊन होर्डिंग लावले त्याच खूपच प्राऊड फिलिंग आहे आणि
म्हणजे वेगळाच आहे यार. मला वाटलं हार्दिक शुभेच्छाचे बोर्ड लागतील, बट इथे हे खूपच एक वेगळी फिलिंग आहे आणि बघून बरं वाटेल. एकाच महिन्यात सचिन आणि दुसऱ्या काहीतरीच ना लेवलला चाललोय आपण. बोर्ड आहे का होल्डिंग पण, होल्डिंग पण चुकीचं म्हणजे बिल बोर्ड. अनएक्सप्लेनेबल फीलिंग है ये भाई, और ये सब तुम लोग के वजह से हो गया है. और हम कुछ नहीं, हम अपना काम कर रहे हैं, तुम हमको उधर से पहुंचा दिए, उधर हवे में अभी एक्चुअली हम लोग बादलों के ऊपर गेम रख दी. एक्चुअली म्हणजे असे काही गोष्टी आहेत की इमेज एडिट करके तूने मेरा मीम बना दिया, मेहनत करके तेरे भाई ने पूरा ड्रीम बना दिया. हे आमच्यावर ऍक्च्युअली झाले. महत्त्वाची आहे पिक्चर या सडको पे सीन बना दिया, रील्स या सडको पे सीन बना दिया, असं आम्ही केलेलं आहे. लिटरली केलेलं आहे शब्दाला आम्ही खरे ठरलोय डिवाईनच्या. असं वाटतं की ते माझ्यासाठीच म्हणजे आमच्यासाठीच लिहिलंय की काय. हा स्वतः आपण वळूया आपल्या बिलबोर्डकडे. पहिले तुम्ही जाऊन बघून घ्या, BTS बघून घ्या पटकन, मग आपण तोपर्यंत मी जरा पोचतो आजी आलेला. ओके बाय मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आज आम्ही आलेलो आहोत एका शूटला, आणि ते शूट असं पहिल्यांदाच काहीतरी आम्ही करतोय. ते शूट खूप स्पेशल आहे बिकॉज स्वतः इंस्टाग्राम आमचं शूट करतोय. हां, माझ्यासोबत आहेत माझे दोन मित्र करण आणि चौरभ, आणि आम्ही आलेलो आहोत मड आयलँडला. आता बघूया आतमध्ये काय आहे, आम्हाला काहीच माहीत नाही, फक्त इंस्टाग्रामने बोलवले म्हणून आम्ही आलो आहे बॅगा घेऊन. एन्जॉय, जोरात भूक लागले, एन्जॉय एन्जॉयमी होणार आहे. आता काहीतरी आम्हाला पण नाही माहिती आहे शूटचं काय होणार आहे. नील सालेकर, नील सालेकर, नील सालेकर, सौरभ आणि करण. हन्नी 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 पाय बघू आता ह्यांनी काय केलेला आहे. हाय हाय हाय, वेलकम टू माय ब्लॉग. आई एम गिविंग यू अ टास्क राइट नाउ, टेल मी कि हम लोग कौन से शूट पे मिले थे. फेसबुक. हेलो गाइस, मेकअप करो, दिस इज कृतिका एंड शी इज अ वेरी गुड हेयर एंड मेकअप आर्टिस्ट. अभी समझेगा अभी शी इज, अभी उसका टेस्ट है अभी. ये मेकअप के बाद मैंने बोल दिया उसको अच्छा करना ही पड़ेगा. बघा मागे एक बसला आहे बघा, चरण चरण चुनावणे. भूख के चाटने के आदत है तुम्हारी. हाँ हाँ, ओके गाइस, द बॉयज आर रेडी फॉर द शूट. करण इज इन पोपटी and Saurabh is in pinky, pink peru, pink. Normal peru, and I'm amba, and amba summer time is yet to come. Strawberry, lemon, mango. It's lemon, it's lime. This is tuberculosis. Tuberculosis is in your ass. Nice girl, best in the tuberculosis. विमल बोलो जुबा केसरी काय डॉक्टर ऍडवाइस करते ना मेडिसिन्स. निपक आहे
सोने के बाद उठने के पहले सिद्धांत निपल्ला नीप हाँ तेरा तो ईपॉप निपल्ला नीप असं आहे त्याचं इंग्लिशचे धंदा बाद आहे तो a bit goofy guys yeah nice love it oh what a lovely expressions unko sar pe dalne ka wo ideal thing all of you look out of the window yeah oh yeah now look at me yeah करण आणि मी एवढे सुंदर दिसतोय एवढे छान दिसतोय की ह्याला सारखे कपडे बदलायला लावतात आमच्या आम्ही इतके परफेक्ट झालोय परफेक्ट आमची डायरेक्ट आम्ही सेट झालो नाही आता लाईट पण येईल बघा माझ्या ओ पण काय ह्याला सारखे कपडे बदलायला चौथ्यांदा कपडे बदलायचा टेमका दिसतोय स्टार्किड आहे ना मी म्हणून स्टार्किड तोंड आग लागो किंवा तोंडाला कीड पडो तुझ्या तोंडात ज्या बोच्यातले कीड बघितलेत आम्ही कळलं स्टार की नाही इकडे नाही बोलला तासावरात जाऊन आलो आता हे सगळं काय बोलतोय चुक्या Oh, that's nice. Yeah. Oh, very cool. Okay, guys, we'll try one thing. Just who's the tallest among you? Okay. Tallest at the back, let's whatever. Let's just stand one behind the other. Who is the tallest? You. I think, yeah. Me. So now, wait. Think, yeah, exactly. This is what I want. So Karan, stick your head out this way. Yeah. So almost like little filmy almost. Huh? Like, Oh, yeah. Nice. That's it. Karan, what is this? Yeah. Hey, what is this? Huh? This is bullshit. See. This guy. Faking it. Huh? Fake. Hey, fake creator. Ha, bag. Chali ala bag. Oh, they pan nahi dalo the. Hide bag. Increase. Oh, 6.5. Amitabh Bachchan. The great Kali. Yeah, finally the shoot is over. Thank you guys. It was great. Thank you so much. One second. Yes. Yeah. Hi. Thank you so much. Sir. He's the guy. He's the main guy. Thank you so much. Loved working with you. Same here. मित्रांनो फायनली आम्ही आलेलो आहे आणि आता बघणार आहे आचली ज्यूस सेंटरला आलेलो आम्ही पण आता मस्तपैकी इकडे तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी ऑटोमॅटिक आपल्या कॅमेरात ते येणारच आहे माय गॉड बघितला हो आला पाहिला काढला रे आला कारण चालतोय तिकडे
वारे वाह माय गॉड मौजे पे मौजे कर दी भाई मौजे पे मौजे इसकी मां का गाना ओवर मॉल के अंदर अभी तक कभी भी नहीं मैं भी नहीं झट्टा भी नहीं के बट ओवर मॉल के बाहर ही अपन छप गए और सेंटर में छप गया बड़ा वाला छप गया ये वाला बहुत अच्छा है स्टिकर लावला डायरेक्ट इन रे मजा स्टिकर लावला डायरेक्ट स्टिकर तम लोग कौन है कौन कौन है बता एक एक जन बता तू एक है हाँ और तू एक और कौन है और कौन है बता ये वाला है काला टी शर्ट ना ये वाला ना काला कपड़ा ये काला कपड़ा के बाजू में सफेद कपड़ा शुरू जो किया था हमने सोचा ना था कि आगे क्या होगा आज खुद की तस्वीर देख बिलबोर्ड पे सोचा ना था कि आंखों में आंसू होगा जाने किस मंजर हम चल पड़े थे कंधों पे लिए ये कंटेंट का बस्ता पता ना था इस दुनिया में हमारे लिए इतना प्यार होगा अब जो लिए है ये मोड सीधे रास्ते से अलग देखते हैं आगे क्या क्या होगा पर तुम सबकी हंसी मुस्कुराहट प्यार से हमने सोचा ना था कि यूं जिंदगी में एक मुकाम होगा दिल में आरजू थे आंखों में सपने उड़ना चाहते थे आसमान में ये वैसे कभी लगाना था कि हमारे पर में ये ताकत होगी बादलों को चीर आगे हमारे यूं खुला आसमान होगा आज आंखों में खुशी उभर रही है दिल यूं मचल रहा है आगे बढ़ने की ताकत मिली है तुम सबको खुश रखने की आस मिली है यूं तो हम बेघर थे इस जहान में पर अब लगता है हजारों दिलों में घर मिला है सफर तो लंबा है ये अब तो सिर्फ पहली सीढ़ी चढ़े अब तो बाकी पूरा आसमान है उड़ने अभी तो सिर्फ शुरुआत हुई है ये जो मिली है हमें सफर की शुरुआत तो लगा कि ये कल सुहाना होगा ना जाने इन रास्तों में कांटों के बीच एक वो हसीन गुलाब होगा अब बस बढ़ते रहना है काम करते रहना है मंजर तक चलते रहना है तुम सबको प्यार देते रहना है हमें बस आगे जाना है ये ना सोच के कि हमें क्या मिलेगा बस हमें तुम सबको कुछ ना कुछ देना है ये जो सोचा था कि कभी कर ना पाएंगे वो आज हुआ है और कल जरूर होगा हम सब का कल आज में और आज का कल जरूर होगा ये सफर सुहाना है पर मंजर अभी बाकी है ये मंजर अभी बाकी है ऐकना कारण मला सांग आता सगळ्यात रिलेटेबल डिवाइनचा वर्स कुठला आठवतोय दोन हा पूर्ण गायचे आपल्याला पूर्ण गायचे ना तेवढे तेवढे कॉपीराइट वगैरे बांधू नको प्लीज मार नका आम्ही खूप पाप करतो युट्यूब चुकून कॉपीराइट लावू नको प्लीज 3 2 1 गो एडिट करके तूने इमेज मेरा मीम बना दिया मेहनत करके तेरे भाई ने पूरा ड्रीम बना दिया पिक्चर या सड़कों पे सीन बना दिया रोल करके कश्मीर का टाइम लाया मैंने सबसे बड़ा गाना दिया टाइम लाया मैंने सबसे बड़ा रील दिया सबसे बड़ा रील दिया और एक और
सपने होते सच तब मजा सोने में क्लासिक हर बार शब्द मेरे शोले में छाती इनकी क्या बोला और छाती इनकी चोरी नीचे बार बार ये बोलेंगे हम खोलेंगे जैसे कोको का गेम तू बाहर दिखता शब्द नहीं एक मिनट तू बाहर दिखता अच्छा सिर्फ प्रोमो का गेम तू बंदा नहीं सेन ये सगळं ओके रिलेटेबल संपलेले आता सेकंड अजून एक वर्ष ती आहे तिथं आपली फेवरेट वर्ष आहे की नाही दोन आहेत ऍक्च्युली मला आता अजून एक सुचली कारण मी ती नेहमी वापरायचो सेकंड वाली तीच आपण मगाशी आपण जी बोलतो बादलो के ऊपर हमने गेम रख दिया या ही एक आणि तिसरी वाली माहिती आहे त्याची कोणती लाईन आहे थांब दो मैंने लिए दस मैंने दिया दस मुझे लेके उसने दस मुझे दिया बादलों के ऊपर मैंने गेम रख दिया रोल करके कश मैंने रोल करके पहले अरे तो सात फेरी वाली लाइन आने थी जैसे गेम साथ दे रहा सात फेरा 33 से ज्यादा मुझे गेम साथ दे रहा है ना तीन अंतर है 33 से ज्यादा मुझे त्याच्या आधी काहीतरी है वैक्सीन है बाजू में सबसे शॉर्ट दे रहा गेम मुझे गेम साथ दे रहा जैसे लिया मैंने सात फिर थर्ड वर्स मुझे गेम साथ दे रहा जैसे लिया मैंने सात फेरा मैं जानता हूँ पुण्य पाप मेरा दिमाग को रखता पहले और ख्वाब फालतुगिरी असेल पण तुम्हाला आमचं त्याच्या मागचं इमोशन कळतात इमोशन हिट हो रहा है तो वो उपी रखते हम लोग पे रील्स रखते हम लोग वही तोडेंगे और वही करते रहेंगे भाई तुम्हाला जर कळत नसेल की आम्हाला आता कसं वाटतंय तसं इमॅजिन करा तुम्ही रस्त्यावर उभे आहात समोर तुमचं एक मोठं असं 50x50 किंवा असं 60x70x70 बॅनर लागलंय तर तुम्हाला कसं वाटेल त्याच्यानंतर जे वाटेल ते आम्ही आता आता वाटतंय आणि आधी आम्ही ते आता सगळं ते आता शब्द पण लावले लागलेत डिवाईनचं रिलेट कसं होत आहे ते सांगायचा प्रयत्न करतोय फील 100% आहे आता एक्झिक्युशन आमचं 30% अडकलंय पण आहे फिलिंग तिकडे ते बाई बघा टुपाक घालून फिरतो टुपाक हिपॉप इन द रॉक रॉक मी रे टुपाक टुडूप टुपाक टडापाप मित्रांनो सगळं झालेलं आहे फायनली आम्ही आमचे होल्डिंग्स बघून आता घरी चाललेलो आहेत ऑरेंज ज्यूस गँग या चे पोस्टर लागले आहेत म्हणजे आमचेच लागलेत सौरभ श्रवण सिद्धांत यांचे नाही लागलेत माहिती आम्हाला पण सौरभ आपला सिद्धांत श्रवण आणि शुभमचे नाही लागले पण आम्ही असं समजतो की सगळ्यांचेच लागलेत इट्स विथ द गँग आणि खूप भारी वाटतंय आता किती वेळा बोलणार खूप भारी वाटतंय कालपासून तेच बोलतोय पण ब्लॉग आवडला असेल तुम्हाला हा असं मला वाटतं कारण याच्यामध्ये दोन इम्पॉर्टंट गोष्टी आयुष्यातल्या मी टाकलेल्या आहेत आणि सगळ्यात बेस्ट ब्लॉग असणार आणि जसं मी बोललो आयुष्यात काही किती मोठा झालो तरी ही जी मुवमेंट असेल ही नेहमी टॉप प्रायोरिटीवरती वरती असेल कारण ही अचीवमेंट आहे माझ्यासाठी आमच्यासाठी सो येस असाच तुमचं प्रेम आमच्या राहू द्या सपोर्ट करत राहा सबस्क्राईब लाईक शेअर वगैरे ते तर कराच तुम्ही आणि फॉलो तर करताच तुम्ही तर अजून असंच शेअर करत राहा व्हिडिओज कॉमेंट करत राहा मस्त मस्त प्रेम देत राहा थँक्यू सो मच हे सगळ्यां सगळ्यां सगळं फक्त तुमच्यामुळे पॉसिबल झालं नाही तर असं अशक्य गोष्ट आहे की एका वर्षाच्या आत डायरेक्ट आम्ही रील्स टू बिलबोर्ड येऊ शकतो द ओनली रिझन दिस हॅपन्ड इज बिकॉज ऑफ यू गाईज थँक्यू सो मच सबस्क्राईब करा सगळ्यांना फॉलो तर करत असाल नसेल करा तरी पण करा बाय बाय थँक्यू सो मच